बीज गणिताची पूर्व तयारी। तर हा पाठ 16 आहे, इयत्ता 5वीचा 16वा पाठ बीज गणिताची पूर्व तयारी। तर सर्वप्रथम आपण बघतोय समानता। तर समानता म्हणजे काय? तर बेरीज, वजाबाकी, गुणाकार व भागाकार या गणितातील चार मूलभूत क्रिया आहेत। आतापर्यंत आपण हे सर्व शिकलेलो आहोत, बेरीज, वजाबाकी, गुणाकार व भागाकार। तर या गणितातील चार मूलभूत क्रिया आहेत। उदाहरण दिलेले आहे, 3 अधिक 4 7 बेरजेचं उदाहरण आहे, 10 वजा 3 7 वजाबाकीचं उदाहरण आहे, 7 गुणिले 1 बरोबर 7 गुणाकाराचं उदाहरण आहे, 14 भागिले 2 बरोबर 7 भागाकाराचं उदाहरण आहे। जेव्हा 3 आणि 4 यांची बेरीज करून येणारी संख्या असे सांगायचे असते तेव्हा आपण ते कसे लिहितो? 3 आणि 4 यांची बेरीज ते कंसामध्ये 3 अधिक 4 असे थोडक्यात लिहितो। तर आता कंसामध्ये 3 अधिक 4, कंसामध्ये 10 वजा 3, कंसामध्ये 7 गुणिले 1, कंसामध्ये 14 भागिले 2 अशा प्रकारच्या मांडणीला पदावली असे म्हणतात। तर कंसामध्ये 3 अधिक 4, कंसामध्ये 10 वजा 3, कंसामध्ये 7 गुणिले 1, कंसामध्ये 14 भागिले 2 या सर्व पदावलींची किंमत 7 म्हणजे समान आहे। म्हणून कंसामध्ये 3 अधिक 4 बरोबर कंसामधील 14 भागिले 2 असे आपण लिहू शकतो। कारण 3 अधिक 4 बेरीज केली असता 7 येतं, 10 वजा 3 7 येतं, 7 गुणिले 1 7, 14 भागिले 2 7 म्हणून या पदावलीची किंमत 7 आहे म्हणजे समान आहे। तर अशा स्वरूपाच्या मांडणीला समानता असे म्हणतात। समानते दोन्ही बाजूंची किंमत समान असते। तर आता आपण पाठात आणखी बघूया सविस्तरपणे। तर दोन संख्यांवर बेरीज वजाबाकी, बघा बीजगणिताची पूर्व तयारीमधील आपण समानता बघतोय। तर दोन संख्यांवर बेरीज वजाबाकी, गुणाकार, भागाकार यापैकी कोणतीही क्रिया केली की आलेलं उत्तर म्हणजे एक संख्याच असते। जसं 5 आणि 3 यांची बेरीज केली की संख्या मिळते 8, हेच आपण थोडक्यात कसं लिहितो? 5 अधिक 3 बरोबर 8। तसंच 13 वजा 6 बरोबर 7, 12 भागिले 4 बरोबर 3, 9 गुणिले 1 बरोबर 9। आता आपण याचा उलट विचार करूया। तर दोन संख्यात क्रिया करून 12 ही संख्या मिळेल अशा संख्यांच्या जोड्या मिळू, जसे 6 अधिक 6 15 वजा 3, 6 गुणिले 2 24 भागिले 2 इत्यादी। जेव्हा आपल्याला 6 आणि 6 यांची बेरीज करून येणारी संख्या असं म्हणायचं असतं तेव्हा 6 अधिक 6 असे कंस वापरून दाखवणे सोयीचं होतं। उदाहरणातनं सांगितलेल्या जसे 15 वजा 3 कंसामध्ये 15 वजा 3 म्हणजेच 15 तून 3 वजा करून येणारी संख्या, कंसामध्ये 6 गुणिले 2 म्हणजे 6ला 2 ने गुणून येणारी संख्या, कंसामध्ये 24 भागिले 2 म्हणजे 24ला 2 ने भागून येणारी संख्या। आता कंसामध्ये 6 अधिक 6, कंसामध्ये 15 वजा 3, कंसामध्ये 6 गुणिले 2, कंसामध्ये 24 भागिले 2 अशा प्रत्येक मांडणीला पदावली असे म्हणतात। या प्रत्येक पदावलीची किंमत 12 म्हणजे समान आहे। या सर्व पदावली एकमेकींशी समान आहेत। हेच आपण कंसामध्ये 6 अधिक 6 बरोबर कंसामध्ये 15 वजा 3, मग 6 अधिक 6 बरोबर कंसामध्ये 24 भागिले 2, कंसामध्ये 6 गुणिले 2 बरोबर कंसामध्ये 15 वजा 3 असं लिहू शकतो। तर कंसामध्ये 6 अधिक 6 बरोबर कंसामध्ये 15 वजा 3, कंसामध्ये 6 अधिक 6 बरोबर कंसामध्ये 24 भागिले 2 अशा स्वरूपाच्या मांडण्यांना समानता म्हणतात। 5 अधिक 3 बरोबर 8, 9 गुणिले 1 बरोबर 9 याही समानता आहे। तर आता लक्षात आलं समानता काय आहे। आता समोर बघूया आपण असमानता। असमानता जेव्हा दोन पदावलींच्या किमती समान नसतात, तेव्हा त्या दोन पदावलींमध्ये असमानता आहे असे म्हणतात। दोन पदावलींच्या किमती समान नसतात म्हणजेच आता हे उदाहरण देऊन लक्षात येईल, 7 गुणिले 2 व 5 गुणिले 7 या दोन पदावलींच्या किमती अनुक्रमे 14 व 35 आहेत।
सात दुने चौदा आणि पाच गुणिले सात, पाच आता पस्तीस, तर चौदा व पस्तीस आहेत या दोन पदावलींच्या किमती, म्हणजेच त्या समान नाहीत। तर ही असमानता चिन्हांचा उपयोग करून सात गुणिले दोन असमानतेचं चिन्ह पाच गुणिले सात अशी दाखवतात। असमानता दर्शवण्यासाठी मोठी मोठे दाखवण्याचं चिन्ह, लहान मोठ्यांचं चिन्ह या चिन्हांचाही उपयोग करतात। जसे सात गुणिले दोन हे चिन्ह पाच गुणिले सात, पाच गुणिले सात चिन्ह सात गुणिले दोन, तर अशा चिन्हांचा उपयोग करून असमानता दर्शवतात। तर आता आपण असमानतेविषयी आणखी पाठातनं बघूया। सात अधिक पाच, सात अधिक पाच आणि पाच गुणिले सात, तर या पदावलीच्या किमती अनुक्रमे बारा आणि पस्तीस आहेत, म्हणजे त्या समान नाहीत। तर समान नाहीत हे सांगण्यासाठी हे चिन्ह, असमानतेचं हे चिन्ह वापरतात। कंसामध्ये सात अधिक पाच आणि कंसामध्ये सात गुणिले पाच या पदावली समान नाहीत। हे थोडक्यात कंसामध्ये सात अधिक पाच असमानतेचं चिन्ह मध्ये आहे, कंसामध्ये सात गुणिले पाच असं लिहितात। या अशा मांडणीला असमानता असे म्हणतात। तर दोन पदावली या समान नसतात, असमान असतात, म्हणून त्याला असमानता असे म्हणतात। तर समोर बघतोय आपण, नऊ कंसामध्ये नऊ वजा पाच बरोबर पंधरा भागीला तीन, याचा अर्थ कंसामध्ये नऊ वजा पाच आणि पंधरा भागीला तीन या पदावलीच्या किमती समान नाहीत। दोन पदावलीच्या किमती समान नाहीत म्हणजेच दोन पदावलीच्या किमती लहान मोठ्या आहेत। नऊ वजा पाच चार आणि पंधरा भागीला तीन म्हणजे पाच, या किमती समान नाही आहेत, लहान मोठ्या आहेत। तर लहान मोठ्या मोठेपणा सांगण्यासाठी आपण हे चिन्ह वापरतो, लहान मोठेपणा सांगण्यासाठी आपण ही चिन्हे वापरतो, म्हणून ही चिन्हे वापरूनही असमानता लिहिता येते। कंसामध्ये नऊ वजा पाच ची किंमत चार आणि पंधरा भागीला तीन ची किंमत पाच आहे, तर चार चार पाचच्या तुलनेत लहान आहेत, म्हणून हे लहानाचं मोठे, चार हे लहान आहेत आणि पाच मोठे आहेत, म्हणून हे चिन्ह पाचकडे वळले आहे। म्हणून नऊ वजा पाच आणि पंधरा भागीला तीन या पदावलीतील संबंध नऊ वजा पाच आणि हे मधील चिन्ह पंधरा भागीला तीन, तर हे मोठे लहान मोठ्याचं साईन मधलं मोठेचं मोठे असल्याचं चिन्ह असा, किंवा पंधरा भागीला तीन तर पंधरा भागीला तीन नंतर हे मोठे असल्याचं चिन्ह कंसामध्ये नऊ वजा पाच असा लिहिला जातो, म्हणजे हे असमानतेचं चिन्ह लावून तिथे असमानता आहे दोन्ही पदावलींच्या किमतीत हे दर्शविल्या जातं। आता पदावलींच्या जोड्यांमधील चौकटीत लहान मोठेपणा आणि बरोबरीचं यापैकी योग्य चिन्ह आपल्याला लिहायचं आहे, तर इथे हे उदाहरणं दिलेली आहेत, तर ही उदाहरणं आपण अभ्यासायची आहे। आता पदावलीच्या अभ्यासायची आहे, तर इथे पदावली दिलेली आहे कंसामध्ये नऊ अधिक आठ मध्ये चौकोन, मग कंस तीस भागीला दोन, नऊ अधिक आठ किती होतात सतरा, तीस भागीला दोन पंधरा, म्हणून सतरा आणि पंधरा मध्ये कोणतं चिन्ह आहे, मोठेपणाचं चिन्ह आहे, कारण पंधराच्या तुलनेत सतरा मोठे आहेत, म्हणून सतराकडे हे चिन्ह वळलेलं आहे। त्यानंतर उदाहरण दोन आहे, सोळा गुणिले तीन मध्ये चौकोन, चार गुणिले बारा, सोळा गुणिले तीन अठ्ठेचाळीस होतात आणि चार गुणिले बारा अठ्ठेचाळीस होतात, म्हणून हे दोन्ही पदावली इक्वल आहे, बरोबर आहे, समान आहेत, म्हणून इथे समानतेचं साईन आहे, चिन्ह आहे। त्यानंतर उदाहरण तीन, कंसामध्ये सोळा वजा पाच मध्ये चौकोन, कंसामध्ये दोन गुणिले सात, सोळा वजा पाच अकरा होतात आणि दोन गुणिले सात चौदा होतात, तर अकरा आणि चौदाच्या मध्ये हे चिन्ह आहे, चौदाकडे हे चिन्ह झुकलेलं आहे, म्हणजे अकराच्या तुलनेत चौदा हे मोठे आहेत, म्हणून असमानतेचं हे चिन्ह चौदाकडे झुकलेलं आहे, म्हणून सोळा वजा पाच असमानचं चिन्ह दोन गुणिले सात। पदावलींच्या जोड्यांमध्ये चौकटीत अशी संख्या लिहा की त्यामुळे होणारे विधान बरोबर असेल। तर आता आपण बघतोय, सात गुणिले दोन मध्ये चौकोन बरोबर चौकोन वजा सहा, सात गुणिले दोन या पदावलींची किंमत किती येते चौदा, म्हणून चौकटीत अशी संख्या हवी की ज्या संख्येतून सहा वजा केल्यावर वजाबाकी चौदा येईल, म्हणून वीस मधनं सहा वजा केल्यावर वजाबाकी किती येईल चौदा, म्हणून इथे उत्तर किती येईल वीस,
7 × 2 14 होता, म्हणजे 20 मधून 6 गेल्यानंतर किती 14, मग साइन कोणतं लागेल, मध्ये चिन्ह कोणतं लागेल, समानतेचं म्हणजे बरोबरचं। त्यानंतर गणित 2, 24/3 कंसामध्ये आणि असमानतेचं चिन्ह, त्यानंतर कंसामध्ये 5 + 4, तर 24/3 या पदावलीची किंमत 8 आहे, म्हणून चौकटीत अशी संख्या हवी की ती 5 मध्ये मिळाल्यावर बेरीज 8 पेक्षा जास्त येईल। तर आता 5 + 1 = 6, 5 + 2 = 7, 5 + 3 = 8, म्हणून चौकटीत संख्या 3 पेक्षा मोठी हवी, म्हणजे चौकटीत 4, 5, 6 अशी कोणतीही संख्या लिहिली तरी चालेल। याचा अर्थ या प्रश्नाची उत्तरे अनेक आहेत। तर 24/3 असमानतेचं चिन्ह कंसामध्ये 5 + 4 दिलेल्या, हे अनेक उत्तरांपैकी एक आहे। असे असले तरी अशा प्रकारचे प्रश्नाचे उत्तर लिहिणे पुरेसे असते। तर आपण बीजगणितेची पूर्वतयारीमध्ये समानता आणि असमानता बघितली, आता आपण बघतोय अक्षराची ओळख। अक्षरांचा उपयोग, अक्षरांची ओळख आपल्या सर्वांना आहेच, अक्षरांचा उपयोग कसा करायचा ते बघतोय आपण। तर गणितात अक्षरांचा उपयोग कसा करायचा, तर गणितात विधानांचे लेखन करण्यासाठी चिन्हांचा व अक्षरांचा वापर करतात। गणितात विधानांचे लेखन करण्यासाठी चिन्हांचा व अक्षरांचा वापर करतात, त्यामुळे लेखन सोपे व सुटसुटीत जाते। जसे आता 20/5 हे मी अक्षरामध्ये लिहिले, तर ते चिन्हांचा उपयोग करून कसे लिहिले, असे 20/5 हे चिन्ह वापरून मी अक्षरात लिहिले 20 ला 5 ने गुणल्यास गुणाकार 100 येतो, हे मी अक्षरात लिहिले। जसे इथे अक्षरामध्ये मी हे अक्षरांचा उपयोगाविषयी लिहिले, तसंच मी 20 ला 5 ने गुणल्यास गुणाकार 100 येतो, हे अक्षरात लिहिले। आता हेच विधान मी चिन्हांचा उपयोग करून कसे लिहिले, असे लिहिले 20/5 = 100। आयताची परिमिती म्हणजे त्याची लांबी व रुंदी यांच्या दुपटीची बेरीज होय। आयताच्या परिमितीचं बघूया, हे विधान अक्षरांचा उपयोग करून कसं लिहू आपण आयताची परिमितीचं, तर आयताची परिमिती आपण चिन्हांचा उपयोग तर हे विधान अक्षरांचा उपयोग करून थोडक्यात लिहिता येते, दुपटीची बेरीज हे विधान। आयताची परिमिती म्हणजेच त्याची लांबी व रुंदी यांच्या दुपटींची बेरीज होय। तर लांबीसाठी आपण आयताची परिमिती, इथे आपण लांबीसाठी वापरतोय एल, लांबीसाठी वापरतोय आपण एल म्हणजेच लेंथ एल, आणि रुंदीसाठी वापरतोय बी। तर काय येईल आयताची परिमिती बरोबर 2L + 2B। आयताची परिमिती म्हणजे त्याची लांबी व रुंदी यांच्या दुपटींची बेरीज होय। तर हे विधान अक्षरांचा उपयोग करून अशा पद्धतीने आपण थोडक्यात लिहू शकतो, अक्षरांचा उपयोग करून, म्हणजे लांबी ऐवजी आपण एल वापरलं, रुंदी ऐवजी बी वापरलं। तर आयताची परिमिती आपण 2L + 2B असं लिहिलेलं आहे। तर आता आपण अक्षराचा उपयोग विषयी आपण या पाठामध्ये सविस्तर बघूया। अक्षराचा उपयोग, तर गणित विषयाच्या लेखनात चिन्हांचा वापर खूपच केला जातो। आपल्याला माहिती आहे चिन्ह अधिक वजा बेरीज, अधिक म्हणजेच बेरीज, वजा, गुणाकार, भागाकार, तर या चिन्हांचा वापर खूपच केला जातो। चिन्हांचा वापर केल्यामुळे लेखन अतिशय थोडक्यात करता येते। जसे 75 या संख्येला 15 या संख्येने भागल्यावर, आता हे अक्षरामध्ये लिहिलेलं आहे, 15 या संख्येने भागल्यावर भागाकार 5 येतो। तेच वाक्य, म्हणजे हेच वाक्य जसे इथे लिहिलेलं वाक्य चिन्हे वापरून 75/15 = 5 असे थोडक्यात करता येते, हे समजण्यासाठी सोपेही आहे। तर चिन्हाप्रमाणेच अक्षरांचा वापर करूनही लेखन सोपे व सुटसुटीत करता येते। संख्यांवर बेरीज, वजाबाकी वगैरे क्रिया करताना क्रियांचे अनेक गुणधर्म तुमच्या लक्षात आले असतील। जसे कंसामध्ये 4 + 9, कंसामध्ये 9 + 4 अशा बेरजांमधून कोणता गुणधर्म लक्षात आला, तर कोणत्याही दोन संख्यांची बेरीज आणि त्याच दोन संख्यांचा क्रम बदलून येणारी बेरीज समानच असते।
चार अधिक नऊ कॉमा कंसामध्ये नऊ अधिक चार बेरीज समान। आता हा गुणधर्म अक्षरांचा उपयोग करून लिहिला तर कसा सोपा आणि आटोपशीर होतो तो पहा। कोणत्याही दोन संख्यांसाठी आपण ए आणि बी हे अक्षरे वापरू, त्यांची बेरीज ए अधिक बी अशी होईल। त्याच संख्यांचा क्रम बदलून बेरीज बी अधिक ए ही येईल, म्हणजे नियम असा होईल ए आणि बी या कोणत्याही दोन संख्या असतील तर कंसामध्ये ए अधिक बी बरोबर कंसामध्ये बी अधिक ए। आणखी दोन उदाहरणे पहा। कोणत्याही संख्येला एक या संख्येने गुणले असता गुणाकार त्या संख्ये एवढाच येतो, थोडक्यात ए गुणिला एक बरोबर ए। दोन वेगवेगळ्या संख्यांचा भागाकार आणि त्या संख्यांचा क्रम बदलून केलेला भागाकार हे समान नसते, थोडक्यात ए आणि बी या वेगवेगळ्या संख्या असतील तर ए भागिला बी असमानतेचं चिन्ह बी भागिला ए। ए ची किंमत आठ आणि बी ची किंमत चार घेऊन हा गुणधर्म तुम्ही पडताळून पहा। तर बच्चा पार्टी अक्षरांचा उपयोग कशासाठी करतात कसा करतात हे आपण या सविस्तरपणे यातनं बघितलेलं आहे शिकलेलं आहोत आणि आतापर्यंतही आपण शिकत आलेलो आहोत। अक्षरांचा उपयोग चिन्हांचा उपयोग सुटसुटीत अक्षरांचा चिन्हांप्रमाणेच अक्षरांचा वापर करूनही लेखन सोपे व सुटसुटीत करता येते। तर आज आपला हा बीजगणिताची पूर्वतयारी हा पाठ संपलेला आहे।